रूप पाहता Thank you.
ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, नभी फूल अश्वत्थ वृक्षास आले, जिथे गीत ओवी सवे वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायोजनाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती, श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, अगासी पादनाथा अगा रामदासा, अगा नारायणा अगा रोहिदासा, कृपा पात्र केले मस्तकी ठेवोनी हाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा, सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते, महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुन मुनिन्द्रे, समागच्छतिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगाकारो प्रथम अवधारी जोजी, मनोजव मारुत तुल्य वेगम, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठम, वातात्मजम वानर युत मुख्यम, श्रीराम दूतम शरणं प्रपद्ये, ज्यांच्या गावी केला वास त्यासी नसावे उदास, ओम नमो ज्ञानेश्वर Oh,
नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी आवडे देवासी तो ऐका प्रकार आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा समचरण पांडुरंग परमात्मा विश्ववंदनीय माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्यांच्या पायाच्या प्रसादाने तुमच्या समोर उभं राहण्याची कणभर योग्यता माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाली जीवनाच्या प्रवासामध्ये लाभलेले समर्थ सद्गुरु स्वानंद सुख निवासी सचिदानंद संत श्रीपाद बाबा स्वानंद सुख निवासी सचिदानंद संत रामदास बाबा मित्र हो ज्यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी गेली 24 वर्ष हा एकादशीचा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी सुरू आहे ते वारकरी संप्रदायामधील परमादरणीय नामदेव महाराज वागे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण घाऊ नामा पाटील आणि हरिभक्तीपरायण केशव पाटील महाराज आणि आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण विश्वनाथ केंद्रे महाराज यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेला हा एकादशीच्या वर्धापन दिनाचा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने माझ्या समोर बसलेले सर्व ऋषितुल्य गुरुतुल्य व्यक्तिमत्व परमार्थिक क्षेत्रामध्ये शुद्ध आचरणाने आपल्या जीवनाचा प्रवास करणारे सर्व मंडळी त्यामध्ये सर्व टाळकरी मंडळी माझ्या समोर बसलेले अनेक कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य वादनाचार्य आणि उजव्या बाजूला असणारी संपूर्ण मातृशक्ती आपल्या सर्वांच्या पवित्र आणि पावन चरणांना मनोभावे वंदन करू आज तुम्हा सर्व सज्जन मायबापांच्या सेवेकरिता आणि या एकादशी वर्धापन सोहळ्याच्या निमित्ताने जो अखंड ज्ञान यज्ञ या ठिकाणी सुरू आहे या एकादशी महात्म्याचा जो काही महान देव आहे तो आहे भगवान श्रीहरी विष्णू या विष्णू परमात्म्याच्या सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायामध्ये जे 57 संत झाले या 57 संतांमध्ये शांती ब्रह्म म्हणून ज्यांना ओळखलं जात आणि नुसतं शांती ब्रह्म म्हणून नाही तर प्रत्यक्ष ज्या परमात्म्याची आपण सेवा साधना उपासना करतोय त्या परमात्म्याने 36 वर्ष ज्यांच्या घरी कावडीनं पाणी वाहण्याचं काम केलं नव्हे नव्हे सकाळच्या राम प्रहरामध्ये आपण हिंदू धर्मीय मंडळी देवपूजा केल्याशिवाय कुठल्या गोष्टीला प्रारंभ करत नाही देवपूजेमध्ये देवाला स्नान घालणं देवाचा मंत्रोच्चार करणं नवे नवे देवाला गंध अक्षदा वाहणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवाला गंध चंदन उगाळून लावणं तर हे जे प्रमुख काम आहेत देवपूजेमधले या देवपूजेमधलं जे प्रमुख काम होतं चंदन उगाळून देण्याचं तर चंदन उगाळून देण्याकरिता करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्ती ज्याच्या हातात आहे यश श्री अवधार्य ज्ञान भक्ती आणि वैराग्याने जो परिपूर्ण आहे नवे नवे तुझी या सत्तेने वेदासी बोलणे यजुर्वेद ऋग्वेद सामवेद आणि अथर्ववेद ज्याच्या सत्तेने बोलतात असा संपूर्ण ब्रह्मांडाचा मालक श्रीखंडाच्या रूपाने नाथ बाबांच्या घरी चंदन उगाळून देण्याकरिता होता एवढ्यावर थांबू नका उत्पत्ती स्थिती आणि लय याचा त्रिवेणी समन्वय ज्या दत्तप्रभूच्या
माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो हे दत्तप्रभू महाराजांच्या दरबारामध्ये सोबदारकी करण्याचं काम करत होते. म्हणजे ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे त्यांचा परमार्थिक अधिकार एवढा मोठा आहे. एवढ्यावर थांबणार नाही, आणखी दोन उदाहरणं देऊन मूळ चरणाकडे येणार आहे. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये पितृ पंधरवाडा हा स्पेशल पंधरवाडा फक्त आपल्या पूर्वजांना तृप्त करण्याकरिता आहे. आपल्या घराण्यामध्ये जी काही वडीलधारी मंडळी, आजी आजोबा पणाजोबा ही जी मंडळी आहेत की जी अनंताच्या प्रवासाला गेली आहे पण कुठे गेली माहीत नाही, ते आहेत त्या ठिकाणी, त्यांना सुख शांती स्थैर्य लाभावं याकरिता स्पेशल पितृ पंधरवाड्यामध्ये त्यांची पूजा करून त्यांना नैवेद्य अर्पण करण्याची पद्धत आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज हेही याच्यापेक्षा वेगळे नाही, त्यांच्याही घराण्यामध्ये हा पितृ पंधरवाड्याच्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या पूर्वजांना नैवेद्य देण्याचा दिवस ठरला आणि त्या दिवशी त्यांनी जे काही त्यांचे प्रस्थापित लोक होते, ओळखीचे लोक होते, पावतीतले लोक होते, समाजातले लोक होते, जवळचे होते, त्यांना त्यांनी जेवणाचं निमंत्रण दिलं. निमंत्रण दिल्याच्या नंतर सकाळी राम प्रहरापासून जिजाऊ आपल्या गिरजाबाईने स्वयंपाकाला सुरुवात केली. महाराज असं म्हणतात की वैभव संपन्न परमार्थ जर कोणी केला असेल तर तो शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी केला. त्या काळामध्ये दररोज भगवान परमात्म्याला पुरणपोळीचा नैवेद्य नाथबाबांच्या घरून देवाला जात असे आणि गिरजाबाईनं स्वयंपाकाला सुरुवात केली. तो काही बेसळयुक्त तेलाचा किंवा बेसळयुक्त तुपाचा स्वयंपाक नव्हता, साजूक तूप असेल, प्युअर तेल असेल आणि त्याच्यातला तो स्वयंपाक चालू झाला. तुम्हाला कल्पना असेल शुद्ध आणि सात्विक जर तो स्वयंपाक असेल तर त्याचा सुगंध दरवळतो महाराज आजही, बरं का? आणि मग तो सुगंध दरवळायला लागला. नाथबाबांच्या घरी काही मंडळी काम करण्याकरिता होती, त्यातली काही कनिष्ठ जातीतली होती. वाडा झाडून काढण्याकरिता त्या स्त्रिया आपापल्या छोट्या छोट्या मुलांना सोबत घेऊन आल्या. सकाळची वेळ आहे, न्याहारी केलेली नाहीये, पण ती मुलं आईच्या पाठीमागे लागून आली आणि ज्या वेळेला नाथबाबांच्या घरी हा स्वयंपाकाचा सुगंध सुटलेला पाहिला. आता महाराज एखाद्या वड्या पावची गाडी असावी आणि प्रचंड भूक लागलेली असावी आणि तिथून आपला सहज जाण्याचा योग यावा. आता तुम्हाला माहिती आहे ते तेल किती जळालेलं असलं तरी सुद्धा त्याचा एक वेगळा सुवास येतो, बरं का? अनुभवीच खात्री जाऊन पहा म्हणजे कळेल. चांगला विचार जर केला तर त्या लहान लहान लेकरांनी विचार केला की हा एवढा सुंदर सुगंध कसं काय दरवळा लागला. एवढ्यामध्ये त्यांच्या आईने सांगितलं, बाळांनो आज नाथ बाबांच्या घरी पित्र आहे आणि पित्राचा स्वयंपाक चालू आहे, नक्कीच भजी कुरड्या पुरणपोळी साग भात असे वेगवेगळे पदार्थ त्या पित्रांना तृप्त करण्याकरिता केले जातात. बाळांनो त्याचा हा सुगंध आहे. त्यातला एक रामू म्हटला, आई आम्हाला नाही का काय मिळणार हा प्रसाद खायला. आणि हे नेमकं गिरजाबाईला ऐकलं. गिरजाबाई आपल्या पती देवाजवळ गेल्या आणि नाथबाबांना हात जोडले आणि सांगितलं, महाराज आपल्या घरामध्ये दारामध्ये साफसफाई करण्याकरिता जी मंडळी आहेत त्यांच्या मुलाची अशी अशी अपेक्षा आहे. मी माझ्या कानाने ती गोष्ट ऐकली. आपण पित्रासाठी हा जो काही प्रसाद केलेला आहे हा प्रसाद खाण्याची इच्छा त्या लेकरांची झालेली आहे. पण महाराज आपल्या भारतीय परंपरेमध्ये भारतीय संस्कृतीमध्ये सूर्यनारायणाला अर्घ दिल्याशिवाय नैवेद्य दाखवल्याशिवाय आणि बाराच्या नंतर हा पित्राचा विधी असतो तर महाराज हे त्या मुलांना देता येईल का? महाराज त्याच्याही पुढचे होते. कारण हे जे जनरल नियम असतात हे सामान्य माणसाकरिता असतात, पण ज्याच्या जीवनामध्ये एक प्रमाण आहे बघा, पूजा जप ध्यान त्यासी नाही, त्याला पूजाही करायचं काम नाही, जपही करायचं काम नाही आणि ध्यानही करायचं काम नाही, अशा ज्याला स्थित प्रज्ञावस्था असं म्हणतात त्या स्थित प्रज्ञावस्थेला गेलेले नाथ बाबा
त्यांनी सांगितलं गिरजा अगं हे विचारायची गोष्ट आहे का, लगेच ताट कर आणि त्या लेकरांना पहिले जीव घाल. गिरजाबाईनं सुद्धा मागचा पुढचा विचार केला नाही, एका क्षणामध्ये पात्र लावले आणि सगळी मंडळी जेवायला बसली. कदाचित ती हरिजन वस्तीतील किंवा बाहेरची मंडळी असतील. जेवायला बसली आणि इतका सुगंधित असणारा स्वयंपाक त्यांच्या ताटावर वाढला. महाराज ती आदाशीपणानं खायला खाऊ लागली. एकानं ग्लास उचलला आणि पाणी प्यायला सुरुवात केली, तेवढ्यात रामून त्याचा हात धरला आणि सांगितलं थांब बाळा, पाणी जर पिलं तर एक पुरी कमी बसेल, एक गुलाबजाम कमी बसेल पोटामध्ये. आज खऱ्या अर्थानं आपल्या जिभेची तृप्ती करण्याकरिता अतिशय सुवर्ण योग आहे आणि म्हणून पोटभर खा. महाराज ती लेकर जेवली, पोटभर जेवली, तृप्तीचा ढेकर दिला, हात धुतला आणि लेकर आपापल्या घरी निघून गेली. पण ही बातमी हसते पर हसते ज्यांना बाराचं निमंत्रित केलं होतं त्यांच्या कानावर गेली. आणि आम्हाला निमंत्रण असताना आमच्या अगोदर नाथबाबांनी आपल्या घरी कनिष्ठ जातीची लोक जीव घातली म्हणून त्या लोकांनी बहिष्कार टाकला. बाराची वेळ आहे, श्रीखंडानं साफसफाई केलेली आहे, बसायला आसनं टाकलेली आहेत, पात्र वाढलेले आहे, पात्रावर त्या यजमानाची वाट पाहतायत, पण एकही यजमान यायला तयार नाही. एकनाथ महाराज सांगतात श्रीखंड्या परत एकदा बोलवायचं का? त्यांनी सांगितलं महाराज मी दोन वेळा त्यांना निमंत्रण दिलं, एक तर रात्रीचं अगोदर निमंत्रण दिलं, परत सकाळी निमंत्रण दिलं. आता मला वाटतं वेळ आलेली आहे आपण ताट वाढायला सुरुवात करावी. नाथ बाबा सांगतात अरे बाळा यजमान बसलेले नसताना ताट वाढायची कुणाकरिता? त्यावेळा श्रीखंडानं सांगितलं बाबा आपण हे सगळं कशाकरिता करतोय? आपले पूर्वज तृप्त होण्याकरिता ना. मग एक 5 मिनिटं आपण या यजमानांची वाट पाहू आणि 5 मिनिटांमध्ये जर निमंत्रित केलेले यजमान आले नाही तर ज्यांच्याकरिता खऱ्या अर्थाने हे पित्र आहे त्यांना आपण स्वर्गातून पाचारण करू. कोण बोलते हे? श्रीखंड्या. 5 मिनिटं वाट पाहिली पण तरी सुद्धा एकही येत नाही. त्यातले 4-2 जण असे आडबाजूला आले आणि आता नेमके नाथ महाराज काय करतात हे पाहण्याकरिता ते असं बाजूनं पाहतायत. तेवढ्यामध्ये श्रीखंड्यानं डायरेक्ट स्वर्गामध्ये विमान पाठवलं, व्यवस्था केली आणि विमानामध्ये नाथ बाबांचे सगळे पूर्वज बसवले आणि डायरेक्ट विमान खाली मृत्यू लोकामध्ये आणलं. आणि मग विमानातून एक एक जण उतरत होता, जे काही ते पाहत होते त्यांचे ते नातेवाईक होते कारण एकत्र भावकेतलेच होते सगळे. आणि ते म्हटला अरे हा तर माझा बाप आहे, दुसरा उठला म्हणला हा तर माझे आजोबा आहे, एक म्हणला माझी आजी आहे. आणि असं करता करता सगळी मंडळी पात्रावर बसली. मला सांगायचं तात्पर्य हे आहे की स्वर्गामधील पितरांना मृत्यू लोकामध्ये जीव घालण्याची ताकद ज्यांच्यामध्ये होती त्यांचा हा 4 चरणाचा अभंग तुम्हा संत भाईबापांच्या सेवेकरता निवडलेला आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे की जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसाला गरज आहे सुखाची. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणा जीवे न भावे. मला दुःख व्हावं असं कुणालाच वाटत नाही. का या धर्म मंडपामध्ये बसलेल्या कुणाला वाटतं मला दुःख व्हावं? हातवर करा. मला दुःख व्हावं असं कुणाला वाटत नाही. पण दुःखाशिवाय जीवनाच्या प्रवासामध्ये दुसरं काही प्राप्त नाही. समर्थ रामदासाचा एक श्लोक आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे. विचारी मना तुची शोधोनी पाहे मनाद्वारे पूर्व संचित केले तया सारखे भोगणे प्राप्त झाले. प्रत्येक माणसाला गरज आहे सुखाची. सुख आहे देवाजवळ आणि तो देव कुठे आहे? तो देव आहे आपल्याजवळ. पण माणसं अंतर्मुख होऊन आपल्या अंतरात्म्याला कधीच पाहत नाही आणि त्यामुळं हा फार मोठा घोटाळा आहे.
मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी भरून उरला चराचरे भक्तासाठी प्रगटला भारतांचा वाहिला महाराज हे नरा आत बघ जरा जीव हा खरा नवे ही माया तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरवीची छाया देव आहे आणि तो आपल्यामध्ये आहे तुम्हाला शोधायला सांगितलेला आहे ज्यांनी शोधायला सुरुवात केली त्यांना त्रिवार अभिवादन पण ज्यांनी अजून शोधायला सुरुवातच केली नाही त्यांच्याकरिता आजचं कीर्तन मार्गदर्शन कबीरजी एका ठिकाणी असं म्हणतात मन में राम है तन में श्याम है मन में राम है तन में श्याम है मेरे मन मंदिर में भगवान है भगवान कुठे आहे देव कुठे आहे त्याचा पत्ता कबीरजी सांगतात मेरे मन मंदिर में भगवान है कबीरजी हे उत्तर भारतातले संत आहेत कदाचित थोडंसं आपल्यापासून ते लहान अंतरावर आहे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा राय यांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला त्यांनी देवाचा पत्ता सांगितला मित्र हो पत्त्याला फार महत्व आहे माझ्याकडे संयोजकांनी हे पत्रक तयार केलं आणि त्याचं व्हॉट्सअपवर ते पत्रक पाठवलं माझ्याकडं इथल्या गावाचा ॲड्रेस होता म्हणून मी अगदी वेळेमध्ये आलो आणि आता वेळेमध्ये घरी पोहोचणार का माझ्याकडे ॲड्रेस आहे माझ्याकडे पत्ता आहे तसा देवाचा पत्ता काय आहे तर देवाचा पत्ता माऊली ज्ञानोबा राय सांगतात पाहे पा दूध पवित्र आणि गोड पासी त्वचेची आपदराड परी ते अभेरुणी गोचिड अशुद्ध काय नसे भीती का कमल कंदानी दरदुरी नांदनुक एकेची घरी परी परागु सेविजे भ्रमरी जवळीला चिखलुची ओरे ना तरी देवाच्या परिवरी लोह्या रुतल्या हाती सहस्त्रवरी परी तेथ वैसोनी उपवासु करी का दरिद्री जी तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू का भ्रांतासी कामू विषयावरी सर्व सुख देणारा जो राम आहे तो राम कुठे आहे तर तो तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि त्या रामाला आपल्याला जाणायचं आहे त्या रामाला आपल्याला अनुभवायचं आहे त्या रामाला आपल्याला पाहायचं आहे त्या रामाशी आपल्याला संवाद करायचा आहे 2024 मध्ये आजच्या 21 तारखेला किंवा 20 तारखेला हे शक्य आहे का असा माझा प्रश्न आहे मित्र हो हे शक्य आहे का असं मी तुम्हाला विचारलं एकाने हात वर केला नाही किंवा एकाने प्रतिउत्तर केलं नाही एक उदाहरण सांगतो आणि माझ्या मूळ विषयाकडे येतो सध्या प्रत्येक मानवाकडे मोबाईल नावाचं यंत्र आहे बरोबर आहे या मोबाईलला त्या कंपनीने एक पर्टिक्युलर नंबर दिलेला आहे आपल्या भारत देशाची लोकसंख्या 140 करोड आहे या 140 करोड लोकसंख्येमध्ये मला रवी भाऊ जे दळप या पाड्यामधील प्रमुख आपल्या वारकरी संप्रदायातील आहेत त्यांना संपर्क साधायचा आहे या 140 करोड देशामध्ये जर त्यांचा भ्रमणध्वनी त्यांचा मोबाईल नंबर माझ्याकडे असेल मी कव्हरेज क्षेत्रामध्ये असेल तर मी माझ्या मोबाईलवर जर त्यांचा नंबर डायल केला तर 2024 मध्ये आजच्या दिवशी मी त्यांच्याशी संपर्क करू शकतो का करू शकत नाही विज्ञानातलं उदाहरण आहे करू शकतो ना 140 करोड देशामध्ये लोकसंख्येमध्ये मला पर्टिक्युलर एका ठराविक व्यक्तिमत्वाशी संवाद साधायचा आहे मोबाईलच्या द्वारे स्वामी विवेकानंदांनी असं म्हटलं होतं विज्ञान आणि अध्यात्म यांचा जोपर्यंत समन्वय होत नाही तोपर्यंत जगामध्ये शांतता नांदणार नाही महाराज आज 2024 मध्ये आपण चंद्रावर राहण्याच्या अवस्थेमध्ये आहोत आणि अशा स्थितीमध्ये
जसा या मोबाईलला नंबर आहे, तो नंबर जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कधीही केव्हाही रात्र न कळे त्याला काही रात्र दिवस लागत नाही, कवरेज मध्ये असला की तुम्ही संपर्क करू शकता. तसा देवाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्हाला गरज वाटत असेल तर लिहून घ्या. 1515421 हा देवाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. घरी गेल्यानंतर अवश्य लावून पहा, लागला तर स्वतःला भाग्यवान समजा, आणि नाही लागला तर कुणातरी संत महात्म्याला जाऊन विचारा. 1515421 हा देवाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. हा नंबर जर लागला तर तुमच्यासारखे भाग्यवान त्रिभुवनात नाही. ए रवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐसी, जी बुद्धीस पुरे हरणीसी ती वस्तू गावी परी संता सवे वसता योग धानी बैसता गुरु चरण उपासिता वैराग्यसी. तू कमने पुरस्कार ज्यांनी केला आणि जे सदेह वैकुंठाला गेले ते तुकाराम महाराज सांगतात. जगाच्या पाठीवर 84 लक्षवणी आहे. या 84 लक्षवणी मध्ये सर्वात श्रेष्ठतम योनी जर कोणती असेल तर ती मनुष्य योनी आहे. मी तुम्हाला 4 प्रमाणे देतो. पहिलं प्रमाण, मानवाचं शरीर ज्याला प्राप्त झालं त्याला परब्रह्माची प्राप्ती करता येते. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. दुसरं प्रमाण, याची देही घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. तिसरं प्रमाण, शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरा पडे. आणि चौथं प्रमाण आहे, लाभला हा देह काकताली न्याये न घडे उपाय घडवाले. पशु का होत पण या नर का कुछ ना होय, लेकिन एक बार करनी करे सो नर का नारायण बन जाए. जगाच्या पाठीवर सर्वात श्रेष्ठतम योनी कोणती असेल तर ती मनुष्य योनी आहे. भाग्यवान आहोत आपण की आपल्याला ही योनी प्राप्त झाली. आता या योनीमध्ये आल्यानंतर नेमकं काय करायचं? कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोपराय प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार. अनेक संतांनी लिहिलं, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. पण ज्ञानोपराय ज्या वेळेला या मृत्यूलोकामध्ये आले त्यावेळेला त्यांनी पहिला मार्ग क्रमण असा केला. ज्ञानदेव म्हणे मी चाडे, सद्गुरुनी केला कोडे, माथा हात ठेविला पुढे बीजची वाहिले. नाथ संप्रदायातील परंपरेने चालत आलेलं जे ज्ञान आहे, आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती, तेची प्रेम मुद्रा गोरक्षादी झाली पूर्ण कृपा केली गहिणी नाता. अभंग तुमचा पाठ आहे, माझाही पाठ आहे. वैराग्य तापला अस प्रेमे निवाला. तर शेवट आहे, निवृत्ती गहिणी कृपा केली पूर्ण. पूर्ण का पूर्ण? पूर्ण. आणि कुळ हे पावन कृष्ण नामे. महाराज ज्ञानोपरायाला हे ज्ञान समजून घेण्याकरिता नाथ परंपरेचा वरदस्त गुरु माऊलीकडून स्वतः घ्यावा लागला, अंगीकारावा लागला. ज्ञान भक्ती आणि कर्मयोगाचे पुरस्कर्ते जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं वर्णन रामेश्वर भट्टांनी केलं. मने रामेश्वर भट्ट द्विजा आणि तुका विष्णू नाही तुझ्या. विष्णू मध्ये आणि तुकोबाऱ्यामध्ये फरक नाही. ज्यांच्या संप्रदायाचा उगम आहे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळते दुनिया. हंस
रूपी ब्रह्मा उपदेशे श्रीहरी चतुर श्लोकाचारी भागवत ते गुजबी दाता ही जी परंपरा आहे राघव चैतन्य केशव चैतन्य आणि सांगितली खून मालिकेची। सध्या मालिका आणि आपलं जीवन याचा अनन्य साधारण संबंध आहे, पण मालिका कोणती तर दूरदर्शनवरची, मालिका कोणती तर चॅनलवरची, महाराज ही मालिका मी सांगत नाहीये। संत संप्रदायामध्ये या नामाचा जो काही प्रवास आहे हा नामाचा प्रवास त्या मालिकेच्या माध्यमातून आलेला आहे। महाराज सांगतात माझ्या जीवनामध्ये राघव चैतन्य केशव चैतन्य यांनी मालिकेची खून सांगितली। आपण जर मेन रस्त्यावर गेलो तर त्या रस्त्यावर लिहिले कल्याण 15 किलोमीटर असा एक दगड तयार केला सिमेंटचा, त्याला वर रंग दिला पांढरा, खाली दिला काळा आणि त्याच्यावर लिहिलं कल्याण 15 किलोमीटर। हे टाइमपास म्हणून लिहिलं का गरज म्हणून लिहिलं? तुमच्या सारख्या लोकांकरिता ही गोष्ट नाहीये, कारण तुम्हाला माहित आहे तुम कल्याण 15 किलोमीटर आहे, पण माझ्यासारखा एखादा नवोदित प्रवासी असेल आणि त्याला कल्याणला जायचंय, बसनं जायचंय, रिक्षानं जायचंय, गाडीनं जायचंय, किती वेळ लागेल हे समजण्याकरिता त्याच्याकरिता शासनाने केलेलं ते योग्य मार्गदर्शन आहे। पुढे गेल्यानंतर अशी रेल्वेची पटरी आहे आणि त्याच्यामध्ये असं क्रॉसिंग लिहिलेलं आहे वाहने हळू चालवा पुढे रेल्वे गेट आहे। तुम्हाला रोज जाणाऱ्याला माहीत नाही का? तुम्हाला रोज जाणाऱ्याला ही गोष्ट माहीत आहे, पण नवख्या प्रवाशाकरिता ते मार्गदर्शन आहे। तसं कीर्तन प्रवचन म्हणजे हा टाइमपास नाही राजो, हे मार्गदर्शन आहे। या मातीमध्ये आपण माणूस म्हणून जन्माला आलो, आपण जन्माला येत असताना प्रत्येकाने नुसतं या मंडपात बसलेले नाही तर माणूस म्हणून जेवढे जन्माला आले त्या प्रत्येकाने देवाला वचन दिलेलं आहे। काय वचन आहे ते? वचन तुझे करीन भजन आईच्या उदरामध्ये असताना देवाला वचन दिलं। महाराज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये किंवा या भारताच्या मातीमध्ये स्वप्नात दिलेलं वचन वास्तवात खरं करून दाखवणारी माणसं आहे। राजा हरिश्चंद्राने विश्वामित्र मुनींना स्वप्नामध्ये राज्यदान केलं होतं, वास्तवामध्ये महाराज त्यांनी खरं करून दाखवलं। महाराज 22 जानेवारीला ज्या प्रभू रामचंद्राचा अयोध्येमध्ये प्राण प्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला, या प्रभू रामचंद्राच्या आईनं राजा दशरथाला 2 वर मागितले, त्या एका वरामध्ये रामाला 14 वर्षाचा वनवास आणि दुसऱ्या वरामध्ये भरताला राजगादी। वर मागितले होते मुलं जन्माला येण्याच्या अगोदर, बर का, अगोदर 2 वर मागितले होते, पण ते प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी झाली? ज्या वेळेला प्रभू रामचंद्र आणि त्यांचे बंधू वशिष्ठ विश्वामित्राकडून ज्ञान ग्रहण करून आले
आणि राजा दशरथाला असं वाटलं की आता प्रभू रामचंद्राला गादीवर सिंहासनावर बसवावं आणि आपण नामचिंतनामध्ये आयुष्य घालवावं. वशिष्ठ विश्वामित्राला त्यांनी विनंती केली, महाराज असं चालेल का, दोघांनी ते योग्य आहे असं म्हटलं आणि अयोध्येमध्ये दौंडी दिल्या गेली. दौंडी दिल्याच्या नंतर मंथरेच्या कानावर तो आवाज आला आणि मंथरा काठी टेकवत टेकवत कैकेयीच्या महालात गेली आणि तिच्या मनामध्ये विकल्प सांगून तिची बुद्धी भ्रष्ट केली. नव्हे नव्हे प्रभू रामचंद्राला आपल्या भरताईपेक्षा श्रेष्ठ समजणारी कैकेयी आता मात्र तिच्या मनामध्ये रामाबद्दल विकल्प निर्माण झाला आणि मग ती राजा दशरथाकडे गेली, त्याला पहिलं जाणीव करून दिली, महाराज तुम्ही सूर्यवंशातले आहात, इश्वाकु वंशातले आहात आणि तुमच्या घराण्याची परंपरा अशी आहे, रघुकुल रीत सदाचरी आहे, प्राण जाये पर वचन न जाये, महाराज माझे दोन वचन तुमच्याकडे आहे. तेव्हा राजा दशरथ म्हणतो, कैकेयी अगं उद्या माझा राम सिंहासनावर बसणार आहे, मला अतिशय आनंद आहे आणि या आनंदाच्या वातावरणात माग तुझे मागशील ते मी द्यायला तयार आहे. कैकेयीनं रघुवंशातली जाणीव करून दिली, सूर्यवंशाची जाणीव करून दिली आणि परत ती अविश्वासानं राजाचा हात हातात घेते, महाराज मला पहिल्यांदा वचन द्या. राजा दशरथाने आपला हात कैकेयीच्या हातात ठेवला आणि मग कैकेयीनं दोन वर मागितले, एका वरामध्ये भरताला राजगादी आणि दुसऱ्या वरामध्ये रामाला 14 वर्षाचा वनवास. उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे ही बातमी सगळ्या अयोध्येमध्ये पसरलेली असताना एका क्षणामध्ये एखाद्या जेसीपीने एखादा वृक्ष उन्मळून पडावा तसा राजा दशरथ धरणी मातेवर उन्मळून पडला, मूर्छित पडला, विलाप करतो आहे, हे कैकेयी कोणत्या जन्मातला हा बदला घेतेस तू, काय बोलतेस तू हे? म्हटले, महाराज मी भानावर आहे, तुम्हाला दोन वर मागितले म्हणून त्रास होतोय का? हा हा म्हणता म्हणता ही बातमी रामचंद्रापर्यंत जाऊन घडली. प्रभू रामाला अतिशय आनंद झाला, माझा येण्याचं प्रयोजन नेमकं याच्याकरिता आहे याची जाणीव ज्याला होती त्याला अतिशय आनंद झाला आणि प्रभू रामचंद्राने पहिल्यांदा जर कुणाचं दर्शन घेतलं असेल तर ज्या कैकेयी मातेनं त्याला हा वनवासाला जाण्याचा वर मागितला त्या कैकेयी मातेच्या महालात प्रभू येतात आणि तिला साष्टांग प्रणिपात करतात. हे कैकेयी माते, जगाच्या पाठीवर मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव आणि अतिथी देव भव यामध्ये पहिला क्रमांक मातेचा आहे. जननी जन्म भूमिष्य स्वर्गादपी गरियसी, जन्म देणारी माता आणि जन्म झालेलं ठिकाण हे स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते आणि म्हणून हे माते मला आशीर्वाद दे, तुझा आशीर्वाद जर प्राप्त झाला तर माझा 14 वर्षाचा वनवास चुटकी सरसा निघून जाईल. कैकेयी काही बोलत नाही, शेवटी प्रभू रामचंद्र तिच्या चरणांना वंदन करतात आणि आता ते सुमित्रेच्या महालात येतात. सुमित्रा माता सुद्धा दहाय मुकलून रडते, रामा अरे आम्हाला पुत्र सुख पाहण्याचं सौभाग्य नुकतंच लाभलं, त्यामध्ये तुम्ही गुरुग्रहामध्ये गेला, ज्ञान ग्रहण केलं, त्याच्यामध्ये तुमचं मुखावलोकन करता आलं नाही, आता असं वाटलं होतं की तुमचं मुखावलोकन आणि तुमच्यामधला पुत्रस्नेहाचा जो आनंद असतो तो उपभोगता येईल, पण तोही आनंद हिरावतो की काय असं आम्हाला वाटतंय. रामा तू जो काही निश्चय केलेला आहे तो निश्चय बाजूला ठेव आणि त्या कैकेयीचं नायकता घरी थांब. रामानं सुमित्रा मातेचं सांत्वन केलं आणि आता प्रभू राम जन्म देणाऱ्या कौसल्य मातेच्या आश्रमामध्ये तिला नमस्कार करण्याकरिता निघाले. असं त्या प्रवेशद्वाराच्या काही अंतरावर कौसल्य मातेचा राजमहाल आहे आणि इकडून प्रभू निघालेले आहे. गाय नुकतीच व्याली आणि तिचं बछड घरी बांधावं आणि गाय शेतकऱ्याने शेतात न्यावी, संध्याकाळ होईपर्यंत त्या गायीला तिथं डांबून ठेवावं, वासराला भूक लागावी, गायीला पाणाला फुटावा आणि वासराच्या भुकेनं गाय जशी दावत तोडून घराकडे यायला येण्याचा प्रयत्न करते तशी कौसल्या माता राम वनाला जाणार हे कळल्यानंतर छाती बडवत टिकून आलेली आहे आणि काय म्हणते आहे, अरे माझ्या श्री रामा नको जाऊ बाळा वना, मजलाला प्रेम पाना कवना पाजू राघवा. रामा
मला प्रेमाचा पाना आलेला आहे. तू जर वनामध्ये गेला तर हा प्रेमाचा पाना मी कुणाला पाजू रे राजा. बाळ माझा केविल वाणी कुठे पिसिल बाळा पाणी कसा कोपला कैवल्यदानी परतो निये रे श्रीरामा. आज काय देवाचा आमच्यावर कोप झालेला आहे. माझ्या बाळाची पावलं सुकुमार आहेत, त्याला खडा टोचलेला अजून माहित नाही. आणि रामा तू जर उद्या जंगलामध्ये वनवासाकरिता गेला आणि तिथं जर तुला तहान लागली तर तुला पाणी कोण देईल रे राजा. तुला अंतराला जमीन असेल, पांघरायला आकाश असेल, भूक लागली तर तुला भिक्षा सुद्धा मागता येणार नाही. गंध मुळं खाऊन तुला उदरनिर्वाह करावा लागेल. वनवास म्हणजे साधा समजू नको. म्हणून माझी विनवणी आहे तुला की हा जो तो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय तू बाजूला घे आणि परत ये. जन्म देणारी आई डोळ्यामध्ये अश्रू आणून रामाला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं. आईला समजावून सांगतात प्रभू राम, म्हणतात आई तुला वाटतं ना ग माझे वडील वचनातून मुक्त व्हावे, पण याकरिता मला हे स्वीकारलं पाहिजेत. माझ्या आईनं दिलेले दोन वचन पूर्ण झाले पाहिजेत, त्याकरिता मला आई हे स्वीकारलं पाहिजे. आई रडली यात नवल्लाही. पुढचं वाक्य ऐका. वना जाता रघुनंदना गायीचे गळती लोचन अश्व गज करती रुदन पाशानही पाझरती. प्रभू रामचंद्र ज्यावेळेला वनाला निघाले त्यावेळेला चार पायाच्या गायी रामरायाच्या समोर आल्या. रामाच्या पायाला नमस्कार करून गायीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. अश्व म्हणजे घोडे रडू लागले. कुणाकरिता? रामरायाकरिता. त्यानंतर गज म्हणजे हत्ती रडू लागले. कुणाकरिता? रामाकरिता. दोईच्या तटा जीवन जे वितळमळती मिन तैसे अयोध्येचे जन रामा विन तळमळती. पाण्याच्या बाहेर मासा काढावा, तुम्ही समुद्राच्या काठावर राहणारी माणसं आहात. पाणी हेच ज्याचं जीवन आहे, पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर मृत्यूशिवाय दुसरा पर्याय त्याच्या जीवनामध्ये शिल्लक नाही, असा पाण्याच्या बाहेर मासा काढावा आणि त्या माशानं तडफड करावं पाण्यात जाण्याकरिता. तसे अयोध्यावासी रामाकरिता तळमळू लागले. तोच राम तुमच्या माझ्या हृदयात आहे, तैसा हृदयामध्ये मी रामो. आतापर्यंत धर्म मंडपामध्ये बसलेल्या प्रत्येक माणसाने विचार करावा, ज्या रामाकरता गायी रडल्या, ज्या रामाकरता घोडे रडले, ज्या रामाकरता हत्ती रडले, त्या रामाकरिता माझ्या डोळ्यात अश्रू आले का? जर आले असतील तर आपला मार्ग बरोबर आहे. कंठी प्रेम दाते नाही नीर शब्द माझ्या भावकेतल्या माणसाने लिहिलेले नाही, संत महात्म्याच्या मुखातले शब्द आहेत. आणि हे कशामुळे होतं? एका साधकाने शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना तुकोबा ज्ञानोबा ही ज्ञानोबा किंवा ही जी 12व्या शतकातली मंडळी आहे ही मंडळी गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा धर्मावर गलाणी आली. यवनांचं साम्राज्य वाढलं, प्रत्येकाला वाटू लागलं गरज सुखा, प्रत्येकाला गरज सुखाची आहे, सुख देवाजवळ आहे. माणसं देवदेव ऐकू लागले, पण देवदेव करत असताना मार्ग चुकलेला असल्यामुळे त्यांना नेमकं कोणत्या मार्गाला जावं? महाराज मार्ग जर चुकला तर फार अवघड आहे बरं का. मार्ग जर चुकला तर फार अवघड आहे. मार्ग दिसेना असा झाला, जे संतोदित मार्ग होते याच्यावर लोकांनी काटे आणण्याचं काम केलं. तुकोबारासारखा महात्माला झाडू संताचे मार्ग मार्ग झाडून साफसफाई केली तरी सुद्धा त्याच्यावर काही ग्लानी येऊ लागली. म्हणून एका साधकाने नाथ बाबांना प्रश्न विचारला की बाबा मला
अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची आहे. मला या जगाचा ब्रह्मांडाचा जो मालक आहे त्याला देव म्हणत, कुणी अल्लाह म्हणत, कुणी गॉड म्हणत, कुणी फादर म्हणत, मला त्या परमात्म्याला भेटायचं आहे. तो कसा भेटेल? तर शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात, बाबा रे माझ्या जीवनामध्ये मला भगवान शिवानी साक्षात्कार दिला, सांगितलं जा औंढा नागनाथ आपलं कृष्णेश्वर जे काही 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे त्याच्या पायथ्याशी दौलताबादचा किल्ला आहे आणि त्या किल्ल्याचे किल्लेदार जनार्दन स्वामी तुला हा मार्ग सांगतील. मी अनन्य भावाने जनार्दन स्वामीची शरणागती केली, जनार्दन स्वामींनी मला उंच असणाऱ्या त्या मलयागिरी पर्वतावर नेलं, शूलभंजन पर्वतावर, आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष दत्त प्रभू सगुण साकार रूपात येत होते. आजही तो पर्वत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहे आणि त्या ठिकाणी मला माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि मला तो वरदहस्त दिला आणि सांगितलं नाथा तुला जे दिलं हे प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचं नाम आहे. आता एवढ्या हजार माणसामध्ये एखाद्याचं नाव घेऊन जर मी पुकारलं तर पर्टिक्युलर व्यक्ती उठून उभी राहते. मग व्यवहारामध्ये जर नावाला एवढं महत्व आहे तर परमार्थामध्ये नावाला महत्व नसेल का? शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांच्या मस्तकावर हात ठेवून जे नाम दिलं, सांगितलं नाथा हे प्रत्यक्ष भगवान परमात्म्याशी ऐक्य साधण्याचं नाम आहे. या नामाचा उच्चार तू आईच्या उदरामध्ये असताना देवाला वचन दिलं मी रात्रंदिवस करीन, पण तुला ते माहीत नव्हतं. भाग्यवान आहेस तू, तुला संतांची गाठ झाली आणि हे नाम प्राप्त झाला. आता एकच काम कर, या नामाचा उच्चार रात्रंदिवस कर. अभंगाचं पहिलं चरण म्हणजे त्याचं नामचिंतन. एकदा सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने आतापर्यंत ज्या संतांनी ज्या सत्पुरुषांनी त्या भगवान परमात्म्याच्या नामाचं भजन केलं त्या नामाचं भजन
प्रतिकृती आहे. प्रभू रामचंद्र लक्ष्मण आणि सीता सहित हनुमाना सहित यांचं आगमन होते आहे. आपण टाळी वाजून एकदा भजन करूया. श्रीराम जय राम जय आई 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 आई
कीर्तनामध्ये आगमन आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद, मला माझं भाग्य आहे की ह्या सोहळ्यामध्ये मला सहभागी होता आलं। मायबाप, काशी की कला जाती थी, मंदिर की मस्जिद बनती थी, एक शिवाजी ने होता तो सबकी सुनता होती थी। हिंदवे स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज मुठभर मावळे घेतले आणि रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वतःची करंगळी कापली आणि स्त्रियांवर होणारे अत्याचार अनाचार हे सगळे बंद झाले पाहिजे आणि राज्य हे स्त्रींचं असलं पाहिजे हा उद्देश समोर ठेवून कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं अठरा वगळ जाती एकत्र करून ज्यांनी रयतेचं राज्य निर्माण केलं काल त्यांचा जन्मोत्सव साजरा झाला। महाराज, एकच किल्ला मोगलांच्या ताब्यातून घेताना महाराजांनी गनिमी काव्याचा नक्कीच अवलंब केला, त्यामध्ये शाहिस्ते खानाची बोट तोडून त्याची फजिती केली, अफजल खानासारखा नराधम त्याला यमसदनाला पाठवलं, नवे नवे आग्र्याहून सुटका करताना बादशाहच्या हातावर तुरी दिल्या, आणि हे सगळं करत असताना एक एक मावळा खर्ची पडला बरं का। ज्या वेळेला महाराष्ट्रातील सर्व किल्ले ताब्यात आले त्यावेळेला कुणीतरी या सर्व किल्ल्यांचा छत्रपती असणं महत्वाचं आहे आणि म्हणून खास काशी तीर्थक्षेत्रावरून गागा भट्टांना बोलवण्यात आलं। वेदमंत्राच्या जयघोषामध्ये रायगड सजला, जिजाऊबाई साहेबांनी खाले गोदान, स्वर्णदान, वस्त्रदान, अन्नदान अशी कितीतरी दान लावली, विद्युत रोषणाईनं रायगड सजवण्यात आला, छत्रपती शिवरायांना सप्त सागराचं जल, सप्त सरितांचं जल आणलं आणि त्यानं स्नान घालण्यात आलं आणि सकाळच्या ब्रह्म मुहूर्तावर राजाला हे स्नान घातल्यानंतर इकडं सनई चौघड्यांचा मंगळस्वर वाजतो आहे आणि राजाला त्या ठिकाणी पाचारण केलं जात आहे। वेद मंत्राचा जयघोष चालू आहे, यजुर्वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेदातील ऋचा यांचं गायन चालू आहे आणि असं असताना ज्या वेळेला डोक्यावर तो जिरेटोप आहे, ज्ञानामध्ये तलवार आहे, अंगामध्ये चिलखत घालून त्यावर संपूर्ण तो पोशाख चढवलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज मंद मंद पावलाने चालत येत आहेत, 32 मन सुवर्णाचं सिंहासन त्या ठिकाणी राजांना बसण्यासाठी तयार केलेलं आहे। दादा भट्ट म्हणतात, महाराज आता हीच ती वेळ आहे जी वेळ डोळोक डोळ्यात तेल घालून ही वेळेची वाट पाहत आहेत, तुम्ही या सुवर्ण जडी सिंहासनावर एकदा विराजमान व्हावं, महाराज ती वेळ आता आलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराज मंद पावलाने त्या सिंहासनाजवळ येतात आणि उजवा पाऊल उचलतात आणि पहिल्या पायरीवर ठेवतात, तेवढ्यात पाठीमागच्या बाजूने आवाजाचा भास होतो, महाराज तुम्ही खुशाल विशाळगडाकडे जा, जोपर्यंत तुम्ही विशाळगडावर जाऊन पोहोचत नाही आणि तोफांच्या सलामी देत नाही तोपर्यंत हा बाजी देह ठेवणार नाही। महाराज पाठीमागे वळून पाहतात, त्या बाजी प्रभूची आठवण येते पण तो आवाज फक्त भास होता, प्रत्यक्ष त्या घोळ खिंडीमध्ये आपलं स्वतःच बलिदान करणारा बाजी मात्र तिथं नव्हता। महाराजांना त्या बाजीची आठवण येते, आलेला हुंका तसा दाबून धरतात, पुण्यानंतर डावा पाय उचलून दुसऱ्या पायरे ठेवणार, तेव्हा महाराज आधी लग्न कोंढाण्याचे आणि मग रायबाचे, स्वतःच्या मुलाची पत्रिका घेऊन तानाजी माणूस रे जिजाऊ महासाहेबाकडे जातात, महासाहेब गालाला हात लावून अशा बसलेले असतात, तानाजी माणूसरे जातात आणि सांगतात महासाहेब अष्टमीचा मुहूर्त काढला लग्नाला यावं, महासाहेब सांगतात ताना लग्न उरकून घ्या, अष्टमीच्या दिवशी आम्ही स्वतः त्या कोंढाणा किल्ल्यावर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, त्या ठिकाणी असणारा उदयभान राठोड आपल्या अनेक स्त्रियांना त्याने बंदी केलेला आहे आणि दररोज त्या स्त्रियांची इज्जत तो लुटतो आहे, ताना हे मला माझ्या डोळ्याने देखवल्या जात नाही आणि म्हणून मी स्वतः निर्णय घेतलेला आहे की त्याचा उदय भानूचा काटा काढण्याकरिता मी स्वतः जाणार आहे रणरागिणीच्या रूपामध्ये। एवढ्यामध्ये तानाजीने पत्रिका खाली ठेवली आणि सांगितलं आम्ही वरभाव लग्नात मिळवावं आणि आमच्या राजांना आणि आईसाहेबांनी लढायला लावं हे शक्य नाही, आधी लगीन कोंढाण्याचे स्वतःच्या सूर्याजी नावाच्या भावाला जवळ घेतलं, यशवंती नावाची घोरपड घेतली, तिच्या पाठीला शेपटीला दोर बांधला आणि निवडक सूर्याजी आणि तानाजी मावळे कोंढाणा किल्ला सर करून चढून वर गेले, हर हर महादेवची गर्जना झाली,
उदय भान राठोड गाफील होता, मराठे त्या शत्रूची झुंज देऊ लागले आणि झुंज देता देता एकाचा वार तानाजीच्या वर्मी लागला, तानाजीच्या ढालीचे दोन तुकडे झाले. आता आपला सेनापती गारद झाला, आता आपण हरलोय असं म्हणून मराठे पुन्हा ढुंगणाला पाय लावून मागे पळाले. ज्या कड्यावरून ते चढून आले होते त्या कड्याकडून निधड्या छातीचा सूर्याजी आला आणि त्याने सांगितलं, ए भाडांनो पळतोय काय, ज्या दोरावरून आपण चढून आलो तो दोर तर मी मगाशीच कापून टाकला, आता एकतर शत्रूशी युद्ध करून मरा नाही तर या कड्यावरून उड्या टाकून मरा. कड्यावरून उड्या टाकून मेलात नरकात सुद्धा जागा मिळणार नाही, आणि शत्रूशी युद्ध करून मेलात तर तुम्हाला वीरगती प्राप्त होईल. सगळे मराठे पुन्हा माघारी फिरले, हर हर महादेवची गर्जना झाली आणि त्यांनी जे दृश्य पाहिलं ते शहिराने शब्दांकित केलं. तानाजी मालुसरेच्या ढालीचे दोन तुकडे झाले होते, पण तानाजीने आपल्या जवळ असणारी शाल आपल्या हाताला गुंडाळली होती आणि उदय भानूचे वार तानाजी आपल्या हातावर झेलत होता हे शायरांच्या शब्दलेखनीतून लिखित झालं. मर्दाची तुटली बघा हो ढाल, मर्दाची तुटली बघा हो ढाल, शरीर रक्ताने झाले लाल, हाताला गुंडाळी तो शाल, झेली तो झेली तो वार पहा तलवार, झेली तो झेली तो वार पहा तलवार, पाहत्या कोंढाण्यावरती रक्ताने लाल झाली धरती, मराठे मागे ना फिरती तयाचे काय वाणु कीर्ती, झाला तानाजी जुंकार, झेली तो झेली तो वार पहा तलवार, झेली तो झेली तो वार पहा तलवार. महाराज तानाच्या शालीनं वार झेलतोय तेवढ्यामध्ये सिंहाची छाती असताना सेनार मामा उड्डाण घेतलं आणि उदय भानूच्या नरडीचा घोट घेतला, पण तानाजी धारातीर्थी पडला. ओंढाणा किल्ला ताब्यात आला, पण सिंहासारखा ताना गेला. ज्यावेळेला सूर्याजी आणि सगळे मावळे जिजाऊ मासाहेबांकडे सांगण्याकरिता गेले, मानाखाले होत्या. जिजाऊ मासाहेबांनी पाहिलं, अरे अरे लग्नाची पत्रिका दिलेला ताना कुठं आहे. एवढ्या सूर्याजी उठला आणि सांगितलं, मासाहेब ताना स्वराज्याच्या कामाला आला. दुसऱ्या पहिल्या महाराजांना तानाची आठवण झाली, तिसऱ्या पहिल्या एवढं एवढं त्या नव्याचं शिवा काशीत नावाचं जे आग्र्या त्या पन्हाळ्याहून सुटताना स्वतः शिवाजी बनलं. मोगल्यांनी त्याला हाल हाल करून मारलं, त्या शिवा काशीदाची आठवण झाली. असे कितीतरी मावळे जीवाचे जीवलग माझ्या राजांनी जमवले. शेवटी वेळ आली त्या सिंहासनावर बसण्याची. तेवढ्यामध्ये हजारो माणसामध्ये महाराजांनी समोर पाहिलं. एका बाजूला उघडं अंग आहे, फाटकं धोतर आहे, हातात काठी आहे, पांढरे केस आहे असा येसाजी, आणि दुसऱ्या बाजूला मदारी मेहतर दोघं मिरवते. त्या हजारो माणसामध्ये राजांनी त्यांना हाक दिली, मदारी येसाजी जरा इकडे या. एवढ्या हजार माणसामध्ये राजांनी आपलं आठवण करावी. मदारी आणि येसाजी दोघं काठी टेकवत टेकवत महाराजाच्या सिंहासनाजवळ हात जोडले आणि विचारलं, महाराज काय आज्ञा आहे. त्यावेळेला येसाजी आणि त्या मदारीला राजांनी सांगितलं, आज मी तुम्हाला आज्ञा देण्याकरिता बोलवलं नाही. आतापर्यंत या स्वराज्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं, अनेक मंडळी या स्वराज्याच्या कामाला आली, पण मी तुम्हाला गवताची काळी सुद्धा गिफ्ट म्हणजे भेट वस्तू देऊ शकलो नाही, पण आता मी या महाराष्ट्राचा सार्वभौम राजा होणार आहे, मी तुम्हाला काहीतरी मागायला सांगणार आहे. येसाजी मदारी काय इच्छा आहे ती तुमची मागा. तेवढे मदारी आणि येसाजी हात जोडून पुढे उभे आणि सांगितलं, महाराज आता हे पिकलं पान कधी गळून पडेल सांगता येत नाही, बस एकदा या सोन्याच्या सिंहासनावर तुम्हाला बसलेलं पाहावं आणि भगवंताने आमचे डोळे मिटावे, बस आमची काही अपेक्षा नाही. महाराज राजा म्हणतात, नाही येसाजी मागा, आता मदारी मागा, मी आज देण्याकरता तयार आहे, आज या राजाचा राजा आहे. त्यावेळेला त्या दोघांनी जे मागणं मागितलं, मला वाटतं इथं बसल्या प्रत्येकाने ती आठवण ठेवावी. मदारी आणि येसाजी आले आणि सांगितलं, महाराज आतापर्यंत तुम्ही आम्हाला हक्कानं हाक मारत होते, महाराज कधी तुम्ही जात धर्म पंथ कुळ गरिबी श्रीमंती याचा विचार केला नाही, कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे याचा तुम्ही कधीच विचार केला नाही, पण आता हे सोन्यानं मढवलेलं सिंहासन 32 मनाचं या सिंहासनावर तुम्ही विराजमान असाल. महाराज इथून पुढच्या उरलेल्या थोडक्या आयुष्यामध्ये जर तुम्हाला द्यायचं असेल तर हे सिंहासन सकाळ संध्याकाळ साफसफाई करायचं काम जर आम्हाला देता आलं तर ते मी आम्ही आनंदाने स्वीकारू. मला सांगायचं तात्पर्य हे आहे, माझ्या राजासाठी माझ्या शिवाजीसाठी
अनेकांनी आपल्या प्राणाचं बलिदान केलं, आज त्या राजाचा आदर्श जगाच्या समोर आहे. मॅनेजमेंट गुरु ऑफ छत्रपती शिवाजी महाराज असं महाराजांच्या जीवनावर पुस्तक लिहिलं गेलं आहे आणि ते परदेशातल्या त्या विद्यापीठामध्ये अभ्यास आला आहे. मला गर्व वाटतो की त्या महाराष्ट्राच्या मी पायिक आहे, त्या राजांच्या मी निष्ठावंत सेवक आहे. शिवाजी राजांची जयंती नुसत्या डीजेच्या तालावर विभत्स गाणे लावून, अश्लील गाणे लावून, अंगविक्षेप करून नाचण्याची नाही, तर शिवाजीचा एक एक गुण आत्मसात करण्याची आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना माझ्या तुकोबाने सांगितलं, तुको शिवाजी महाराज नजराणा पाठवला त्यावेळेला, तेने आम्ही सुखी मना विठ्ठल विठ्ठल मोठी, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. आणि काय भाग्यवान आहात तुम्ही, त्या एकादशीचा वर्धापन सोहळा आहे. माझ्या हिंद मी स्वराज्याच्या संस्थापकाला ज्या तुकोबांनी एकादशीचं व्रत करायला सांगितलं, मला वाटतं धर्म मंडपामध्ये बसल्या सगळ्यांनी माग काय केलं ते पाहू नका, पुढे जामीन आहे तुका या एकादशीचं व्रत आजपासून करावं. म्हणजे या महात्म्यांनी सुरू केलेला हा एकादशीचा पर्वकाळ, एकादशीचा उत्सव खऱ्या अर्थानं सार्थकी लागेल असं मला वाटेल. म्हणून एक महात्मा असं म्हणतो, हरे भरे पेड पर सुखी डाली नहीं होती, मुस्कुराते ओठों पर कभी गाली नहीं होती, जो बंदा झुक जाए श्री राम जी के चरणों में उसकी झोली कभी खाली नहीं होती. त्या संतांनी हालाची कार्य केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, आणि हा भक्तीचा मार्ग तुमच्या या दळेपाडा गावापर्यंत आणला. एकदा सगळ्यांनी हात वर करा, हाताने ठाणी आणि मुखाने भजन. पवित्र तुळशीची माळ असावी. मी तुमचं माप काढण्याकरिता आलो नाही, ज्याने घातले त्याला त्रिवार अभिवादन करतो, आणि ज्याने घातले नाही त्यांनी आजची एकादशी जाऊ देऊ नका. आणि माघ महिन्यातली एकादशी आहे, चार प्रमुख वाऱ्यापैकी एक एकादशी आहे. म्हणून कोण दिवस येईल कैसा नाही, या देहाचा भरवसा मनोनी व्रत करा एकादशी आणि भरा अमृत आचारा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आणलाही. आणि महाराज या पद्धतीनं जर जीवनाचा प्रवास केला, एका जनार्दनी आयसा Oh, yeah.
म्हणतात संगीताच्या साधनेतून ईश्वर दर्शन होत आणि संगीताच्या साधनेतून शांत रसाची अनुभूती प्राप्त होते. गेले 2 तास माझ्या समोर असणारे पखावज वादक आणि डाव्या बाजूला उभे असणारे सर्व टाळकरी मंडळी यांनी आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध केलेलं आहे. एकदा यांच्याकरता टाळ्या वाजवा. चांगला विचार जर केला तर अतिशय सुंदर साथ केली, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. समस्त ग्रामस्थ मंडळी आपण मला या ठिकाणी सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कोटी कोटी प्रणाम. मला कल्पना आहे तुमचं पोट भरलेलं नाहीये, पण वेळेची मर्यादा आहे आणि त्यामुळं मला या ठिकाणी थांबावं लागणार आहे. पण जर तुम्हाला वाटलं की खंदारे महाराजांना आपल्याला ऐकायचं आहे तर यूट्यूबला जायचं, शालिग्राम खंदारे नाव टाकायचं आणि त्याच्यावर जवळजवळ 1000 कीर्तनाचे भागवताचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला त्याच्यावर सगळ्या नोटिफिकेशन येतील. माझी ओळख करून देतो, विश्व शांती केंद्र आळंदी इंद्रायणीच्या तीरावर जो मोठं संत ज्ञानेश्वर तुकाराम ज्ञानतीर्थ हा जो प्रोजेक्ट आहे विश्वनाथ कराड सर यांनी उभा केलेला, त्या प्रकल्पामध्ये मी स्वतः आहे. MIT या संस्थेमध्ये मी सेवारत आहे. मी काही कीर्तनकार प्रवचनकार नाही, पण उर्वरित वेळेमध्ये जनता जनार्दनाची सेवा म्हणून श्रीपाद बाबा रामदास बाबा यांच्या कृपेनं करतोय. तेव्हा सर्वांच्या चरणी ही शब्द सुमने कृतज्ञतापूर्वक समर्पित करतो. पुन्हा एकदा टाळकरी मंडळी, पखावज वादक, श्रोते मंडळी आणि माझ्या सर्व मातृशक्तींना मनापासून अभिवादन करतो आणि या ठिकाणी वाणीला पूर्णविराम देतो. जय विठ्ठल.